अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. शाळेचे मनोगत. मित्रांनो, मी शाळा बोलत आहे. दगड विटांनी बनलेली मी एक निर्जीव वास्तू आहे. तुमच्यासारख्या मुलांमुळे मला सजीवत्व प्राप्त झाले आहे. तुम्हीच माझे सर्वात जवळचे मित्र आहात. ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता. मुलांना विविध क्षेत्रातील ज्ञान मिळण्यासाठी मला वर्ग, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक लॅब अशा भागांमध्ये विभागले आहे. मुलांच्या गप्पा गोष्टी, दंगामस्ती यांमुळे मी उत्साही असते. परंतु सुट्टीच्या दिवशी शांत वातावरणात मला अजिबात करमत नाही. मे महिन्याच्या सुट्टीत शाळा सुरू होण्याची मी आतुरतेने वाट बघत असते. मुलांच्या आनंदात मला आनंद मिळतो. इयत्ता पहिली ते दहावीचे माझे वर्ग तुम्ही छान सजवले आहेत. वर्गाची स्वच्छता, रंगीत पताके, भिंतीवरील अभ्यासपूर्ण तक्ते, चित्रांनी सजवलेल्या काचपेट्या यांमुळे माझे सौंदर्य आणखी वाढले आहे. दररोज फळ्यावर लिहिलेले सुंदर सुविचार वाचून मला खूप छान वाटते. शिक्षक शिकवताना मुलांची वर्गातील शांतता पाहून मला प्रसन्न वाटते. मधल्या सुट्टीत डबे खाताना तुमच्या गप्पा गोष्टी, दंगामस्ती मी बघत असते. तुमच्यासारख्या मुलांमुळेच माझे मनोरंजन होते. अनेक राष्ट्रीय सण, नेत्यांची जयंती अशा कार्यक्रमांमध्ये तुमचा उत्साह पाहण्यासारखा असतो. तुम्ही मिळवलेली बक्षिसे, प्रशस्तीपत्रके, आदर्श पुरस्कार आणि 10वी गुणवत्तेतील मुलांचे यश पाहून मला फार अभिमान वाटतो. स्नेहसंमेलन, विविध स्पर्धा, सहल अशा विविध उपक्रमांमुळे माझे मन प्रफुल्लित होते. मुख्याध्यापक, शिक्षक आणि मुलांमुळेच माझे खरे अस्तित्व आहे. या सर्वांमुळेच मला भरल्यासारखे वाटते. विविध उपक्रमांमुळे मला विद्यार्थ्यांच्या विविध कला पाहायला मिळतात. एखादी स्पर्धा जिंकल्यानंतर मुलांचा जल्लोषपूर्ण नाच पाहून मलाही नाचावेसे वाटते. 10वी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील दुःख मी पाहते. ही मुले मला सोडून जाणार या विचाराने मलाही भरून येते. मुले भाषणातून माझी स्तुती करतात तेव्हा खूप छान वाटते. मुलांच्या यशामुळे माझ्या प्रगतीचा आलेख पाहून मनाला समाधान मिळते. मित्रांनो, तुमच्याशिवाय माझ्या असण्याला काहीच अर्थ नाही. शेवटी मी सर्वांना एवढेच सांगते की मला नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा. सुट्टीच्या कल्पनेनं तुम्ही खुश असला तरी एकटेपणाच्या कल्पनेनं मी उदास होते. तुमच्या भविष्यासाठी तुम्ही कधीतरी मला सोडून जाणारच. तरीही माझी आठवण नेहमी मनात ठेवा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत.